प्रेमापुढे सीमा कमी पडली अशी एक घटना घडली आहे। भाषा धर्म चालीरीती यांची सर्व बंधने तुटली। जर्मनीची नवरी आणि बिहारचा नवरदेव यांचे लग्न थाटात पार पडले आहे। नालंदाचे राजगीर या अनोख्या लग्नाचे साक्षीदार ठरले। दोघांची प्रेम कहाणी 3 वर्षात रंगली। कोरोनामुळे लग्न पुढे ढकलत गेले पण आज दोघेही एकत्र आहेत। नवादाच्या नरहाट ब्लॉक मधील बेरोटा सत्येंद्र कुमार आणि जर्मनीच्या लॅरिसा बेल्स यांनी हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न गाठ बांधली आहे। दोघांनी स्वीडन मध्ये एकत्र संशोधन केले। जर्मनीच्या लॅरिसाला ना हिंदी येते आणि ना तिला कायदा आणि सुव्यवस्था कळते, पण लग्न सोहळा सुरू झाल्यावर तिने ते सर्व विधी पार पाडले। हळद लावण्यापासून वधूचे सर्व विधी करण्यात आले। कुंकू लावल्यानंतर लॅरिसा बेल्स वधू बनली। लॅरिसा तिच्या लग्नासाठी खास विसा घेऊन भारतात आली आहे। त्याच्या आई वडिलांना विसा मिळू शकला नाही, त्यामुळे ते लग्नाला उपस्थित राहू शकले नाही। तर सत्येंद्रचे संपूर्ण कुटुंब आणि गावकरीही या लग्नाचे साक्षीदार होते। राजगीर येथील हॉटेलमध्ये लग्नाचे सर्व विधी पार पडले। लॅरिसाने सांगितले की आम्ही 2019 पासून प्रेमात आहोत। 3 वर्षांनी भारतात येऊन इथेच लग्न करायचे नियोजनही केले। मी इथे जीवनाचा आनंद घेण्यासाठी आले आहे। इथले लोक खूप छान आहेत। इथली संस्कृती आणि माझी संस्कृती यात खूप फरक आहे, पण प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे। मला भाषा नीट कळत नाही, मला मोजके शब्द समजतात। माझे पती भाषांतर करून समजावण्याचा प्रयत्न करतात।